आता पाहुयात ओंकार सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष आणि बालरोग तज्ञ डॉक्टर जगदीश शिंदे यांची आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली विशेष मुलाखत. ओंकार सेवा भावी संस्थेच्या वतीने वेग भविष्याचा युवक युवतीसाठी पुढील जीवनासाठी हा विषय काय सांगू शकतो? हा कार्यक्रम साधारणतः 10वी आणि 12वीच्या रिझल्ट लागल्यानंतर घेण्यात आलेला. त्या कार्यक्रमात या परिसरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्या कार्यक्रमामध्ये 10वी किंवा 12वी नंतर तुमचं करिअर घडवण्यासाठी कुठले कुठले मार्ग आहेत, कुठल्या ब्रँचेस आहेत, तर याविषयी सखोल माहिती देण्यात आली. तर प्रत्येक क्षेत्रातला एक एक्सपर्ट त्या ठिकाणी बोलवण्यात आला. इंजिनियर, डॉक्टर, फिजिओथेरपी, पॉलिटेक्निक, व्हेटरनरी, आर्मी, पुलीस असं सर्वच होतं. तर त्या एकंदरीत त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच युवकांना डायरेक्शन मिळाली आणि नेमकं त्यांच्यासाठी योग्य काय, कोणती ब्रँच योग्य, तर त्या कार्यक्रमामुळे त्यांना कळालं. आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीच घ्यायचं ठरवलं. 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागला की पहिल्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेऊ. पोलीस कुटुंबासाठी आरोग्याचं शिबिर ठेवलं होतं. पोलिसांनी त्यांचे अवरात्र धडपड करत असतात त्यांच्या कुटुंबाचे आणि योग्य तुम्ही हा प्रोग्राम शिबिराचे घेतला, याच्याबद्दल काय सांगू शकता? नाही, अडचण ही आहे की पोलिसाविषयी सोसायटीचं मत खूपच निगेटिव्ह. तर मागे बऱ्याच आंदोलनामध्ये पोलीस आणि डॉक्टर आणि पोलीस यांचा संबंध असतो जवळचा, MLC असो. वारंवार काही क्रिटिकल पेशंट आला तर आम्हाला त्यांना रिपोर्ट करायला. तर एक पोलिसाकडे बघण्याची भावना समाजाची थोडी वेगळी आणि मी पाहतो की ते एवढे तणावात आहेत, खूपच जास्त तणाव. प्रत्येकाला जवळपास अर्धे जरी म्हणलं तुम्ही तरी त्यांना ब्लड प्रेशर, शुगर आहे. निष्काळजीपणा आणि ड्युटीच्या व्यापामध्ये ते बऱ्याच वेळा रुटीन चेकअप पण करत आणि बऱ्याच वेळा BP गोळ्या किंवा शुगरच्या गोळ्या मिस करतात आणि ऑन ड्युटी एक्सपायर होतात यंग एज मध्ये. त्यांच्या जेवणावर नियंत्रण नाही आहे, टाइम नाही आहे आणि जे काही मेडिकल चेकअप व्हायला पाहिजे तर ते होतच नाही व्यवस्थित. तर आम्ही कॅम्प घेतला, सर्व पोलीस कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले आणि आम्ही असंही एवढं आमच्यासाठी मेहनत घेतात, आपल्यासाठी आभार जागतात, तर त्यांच्या कुटुंबियांना आमच्या हे जो हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जवळपास सर्वच गोष्टी मोफत देतो. ग्रामीण सिक्युरिटी याच्या संदर्भात आपण काय करू शकतो? हे जे आहे तर आम्ही ऍक्च्युली हा रोड रोमियो छेडछाड विरोधी पथकचा कार्यक्रम होता. तर DYSP मॅडम वागळे मॅडम आहे, तर त्यांना एक आम्हाला असं एक कल्पना सुचली सहज आणि आम्ही त्यांच्या समोर मांडली की असं करायचंय आपल्याला. तर मॅडमना खूप सकारात्मक घेतलं आणि पाथरी, मानवत, सोनपेठ, शेलू या सर्व ठिकाणी ह्या पद्धतीचं ते कार्यक्रम किंवा युवतींना डायरेक्शन देण्याचं काम केलं. तर ह्यामध्ये पॉझिटिव्ह जी गोष्ट झाली ना की आज मुलींमध्ये डेअरिंग आहे आणि त्या डायरेक्ट म्हणजे आता शेलूला तर दोन मुलींना त्या मुलाला मारलं प्रकरण राहिलं असत. तर एक जे पोलिसाचा आणि युवक युवतींचा संपर्क नव्हता, तर ह्या लिंक मध्ये तो संपर्क आता त्यांच्याकडं ह्या ज्या युवती आहेत, मुली आहेत, त्यांच्याकडे डायरेक्ट DYSP मॅडमचा नंबर किंवा ज्या त्या क्षेत्रातल्या PSIचा नंबर आहे आणि त्यांना आम्ही असं सांगितलं की तुमचं नाव कुठंच येणार नाही, फक्त आम्हाला सांगा की हा इसम तुम्हाला त्रास देतो. तर हे ना काय झालं की युवतींना विश्वास मिळाला, मुलींना विश्वास मिळाला आणि तो जो छेडछाड करणारा जो कोणी टपोरी रोड रोमी आहे त्याला एक भीती बसली. आम्हाला फक्त भीती दाखवली आणि भीतीतून गुन्हे टळतात. ठीक आहे. आणि पोलिसांनी असं आता ते वर्ग थोडासा अल्लड बुद्धीचा वर्ग असा, तर पोलिसांना कोणा गुन्हे दाखल नाही केले, सहसा ते टाळतात. पण एखादा ऐकतच नसेल तर पोलीस काय करणार, त्यांनाही काही गोष्टी कायद्याच्या चौकटीतच करायला. तर आता मी 100 जर पकडलं तर आज एखादी या सर्व परिसरात एखादी छेडछाडची घटना होती चुकून आणि तेही आम्ही सांगितलं तुम्ही सांगा 5 मिनिटात तिथं पोलीस करतात. आणि ह्याच्यावर जे काही महिलावर कौटुंबिक अत्याचार होते आम्ही हे जे पथक आहे तर ह्याचं सगळ्या गावामध्ये पोस्टर्स लावले, त्याच्यावर सर्वांचे नंबर्स. तर एखाद्या लेडीजला तिचा हजबंड जरी त्रास देत असेल दारू पिऊन विनाकारण तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकते आणि हे सर्व गावागावात माहिती आहे. हे सर खूप पॉझिटिव्ह गेलेलं आहे
आणि जवळपास 99% तरी कंट्रोल आलं. पण ह्याचं कसं असतं की हे झालं आणि थांबलं असं नव्हतं, ते वारंवार ह्या गोष्टीमध्ये पोलीस आणि नागरिकांचा एकत्रित येऊन मिटिंग्स वगैरे झाल्या पाहिजे आणि आळा म्हणजे नियंत्रण तर ह्या पद्धतीनेच होऊ शकते की थोडं त्या लोकांना भीती असली. त्या वृद्ध आश्रमासाठी एक नेत्र शिबिर आणि त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही डॉक्टर असल्यामुळे कशा प्रकारे घेता आणि कशी घेता? हां, आता हे जे ओंकार सेवाभावी संस्था आहे आमची, त्यावर मागील 4 वर्षापासून वृद्धाश्रम चालू होते, त्यामध्ये 120 आतापर्यंत ऍडमिशन झाले टोटल आणि पैकी सध्या परिस्थितीत 50 वृद्ध आहेत आमच्याकडे. तर काही वृद्धांचं वयोमानानं किंवा दीर्घ आजारामध्ये त्यांचं मृत्यू झाला, पण सध्याला 50 वृद्ध आहेत आणि हे वृद्ध निराधार, काही लोकांना मूलबाळ झालेलं नाही आणि काही लोकांना लग्नच नाही केलं आणि काही लोकांची मुलं सांभाळत नाही, असे सर्वच लोक आहेत. तर त्या या संस्थेमार्फत आम्ही डॉक्टर मंडळी 4-5 लोकांचा आमचा ग्रुप आहे, एकत्रित आम्ही मासिक खर्च जो होतो तो एकत्रित काही असेल, ते रॅशन पाणी असेल, लाईट बिल असेल किंवा एखादं मेडिकल असेल, मेडिकल प्रत्येकाला चालू असतं, या सर्व गोष्टीचा खर्च आम्ही एकत्रित करतो आणि हे निःशुल्क आहे, त्यासाठी कुठलाही चार्ज 1 रुपया त्यांच्याकडनं घेतलं जात नाही. त्यांचं राहणं, जेवण, कपडे आणि औषध हे सगळं संस्थेमार्फत आहे. ह्याच संस्थेमार्फत आमचं थोडं आता जे आम्ही आहे तिथं आमचं वृद्धाश्रम तिथं जागा अपुरी पडते आणि ऍडमिशन्स वाढत आहे, तर आमचं एक्सपान्शनचा प्लॅन आहे. 1-2 महिन्यात आम्ही एका चांगल्या ठिकाणी 7-8 एकर मध्ये वृद्धाश्रम चालू करायचा प्लॅन आहे. आम्ही जमीनही बघितलेली, त्यामध्ये यांच्यासाठी राहण्यासाठी वृद्धांच्या महिलांची आणि जेंट्सची वेगवेगळी व्यवस्था, इथं थोडं एकत्र असेल तर त्या वयामध्ये कसं असतं तेवढं काही फरक नाही पडणार, पण तरी आम्ही महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं आणि सोबत व्यायामाचं सेंटर असेल तिथं. आता हे वृद्ध कसं इनडोअर कॉम्पॅक्ट रूममध्ये राहू शकत नाही, थोडंफार त्यांना चाललं पाहिजे, कारण पचनक्रिया वयानुसार नाजूक झालेली असते, तर खाण्याचा इश्यू नाही, खायला कुणी घालू शकतो, पण यांना थोडस आयुष्य जर वाढवायचं थोडा शारीरिक व्यायाम रोजचा झाला पाहिजे आणि थोडं निसर्गरम्य वातावरणामध्ये शेवटचा टप्पा जो आहे आयुष्याचा ते चांगल्या ठिकाणी जावं असं आमचं इच्छा आहे. या वृद्धाश्रमचं एक्सपान्शन तर आहे, सोबत आम्हाला ह्या परिसरासाठी एक व्यायामाची जागा जॉगर्स पार्क म्हणतो ना, तर ते वृद्धाश्रमच्या आजूबाजूलाच करायचं, जेणेकरून काय होईल प्रत्येक नागरिक जो शहराचे 2-3 शहर आहेत तर प्रत्येक नागरिक जेव्हा व्यायामाला येईल तर रोजची ह्या वृद्धांची दखल घेईल. आता ही टेंडन्सी समाजात पेरणं गरजेचं की तुम्ही हे हा एक दुर्लक्षित घटक आहे आणि ह्याकडे लक्ष द्या, तर त्यासाठी आम्ही तिथं जॉगर्स पार्क चालू करणार आणि सोबतच या संस्थेमार्फत जे पॅरलाइज झालेले व्यक्ती असतात तर ते पॅरलाइज झालं की संपलं असं घरच्यांचं मत असतं, ते त्या पॅरलाइज लोकांसाठी आम्ही नॅचरोपॅथी फिजिओथेरपी सेंटर त्या ठिकाणी चालू करणार. हे थोडा मोठा उपक्रम आहे, पण आम्ही लवकरच 2 महिन्यात जास्तीत जास्त आमच्या प्लॅनमध्ये आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर राहिल्या तर ते सुरुवात. काहीही बंधन नाही, कुठलेही बीडचे जालना कुठले पण आहे आणि आमचं वैशिष्ट्य जे आहे वृद्धाश्रमचं ते आमच्याकडे जात आणि धर्माचा कॉलमच नाही, जे फॉर्म भरून घेतो आम्ही तर त्यावर कुठेही उल्लेख नसतो वृद्धाचा जे काही नाव वगैरे आणि छोट्याचं ओळखपत्रावर आम्ही त्यांना ऍडमिशन्स देतो आणि कुठल्याही रिजन मधून वृद्ध येऊ शकतो. फक्त आता गोष्ट अशी की जागा अपुरी पडते, आम्हाला काही नाही 100-200-500 जरी आले तरी अडचण नाही, आम्ही तेवढे आहे तेवढं पॉवर आहे किंवा तेवढं करू शकतो, बिलकुल करू शकतो. ग्रामीण नाही, आता हे सगळं मी काम करत असताना थोडेसे वाईट अनुभव येत आहे की प्रत्येकाला, आता तुमच्याशी बहुतेक मगाशी बोलणं झालं माझं, तर राजकारण म्हणजे अशी भीती घातली जाते की राजकारण खूपच वाईट आहे आणि जे काही तुम्ही करता समाजामध्ये तर ते लोक त्याच्यासोबत राजकारण जोडत आहे की कदाचित डॉक्टर साहेबाला राजकारणात येईल, पण आता हे जर सर्वांपर्यंत जात असेल तुमची क्लिप तर मी सांगू इच्छितो की भारतामध्ये प्रत्येकाला निवडणूक लढायचा अधिकार आणि
माझ्यासाठी आता मी तालुक्यात 10 वर्ष झालं काम करतोय आणि जे काही सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या मनातून आहे. मला राजकारणात जाऊन आमदार होण्याची किंवा कुठल्या पदावर जायची काही अशी गोडी नाही, कारण मी डॉक्टर म्हणूनही तेवढा सक्षम या परिसरातील एक चांगला डॉक्टर किंवा इमर्जन्सी मध्ये सर्व्हिस देणारा डॉक्टर किंवा पहिल्यांदा इमर्जन्सी सर्व्हिस या परिसराला काय असत ते सर्व गोष्टी आम्ही ह्या परिसरात केलेल्या आहेत. मी ह्या एरियामध्ये पाहतो, हा जो एरिया आहे आम्ही डॉक्टर लोक आहेत आणि आम्ही ह्या एरियात प्रस्थान बांधले स्वतःच. का बरं बांधले? कारण हा एरिया सदन आहे, इथं कुठल्याही गोष्टीची कमी नाही. पाऊस काळ भरपूर असतो, पाणी भरपूर असतं, तर अभाव काय की युवक जो आहे तो थोडा आळशी होत चाल. आणि ह्याच मेन कारण आहे आजचे पुढारी. जे काही पुढारी ते दिशाच दाखवायला तयार, काहीतरी भूलभुल यामध्ये ठेवलंय की कुठल्या तरी शाखेचा अध्यक्ष बनवायचं, कोणाला कोणाला तालुका प्रमुख बनवायचं, कोणाला गाव प्रमुख बनवायचं, किंवा काहीतरी छोटे मोठे पद द्यायचे, त्यांचं त्यांचं जे आहे कामं करून घ्यायचे. आणि युवकांना कुठंतरी डायरेक्शन भटकत आहे, तर आज गरज आहे ह्या परिसराला. निश्चित आपण पश्चिम महाराष्ट्रातला परिसर बनवू शकतो, पण एक चांगल्या डायरेक्शनची गरज आहे. आणि ह्यासाठी जो काही राजकीय असेल, मी जाईल का नाही राजकारणात माहीत नाही, पण जो कुणी असेल ह्या परिसराचा लोकप्रतिनिधी, तर त्यांनी युवकाला डायरेक्शन दाखवायचं काम केलं पाहिजे. आणि वेळ आली, आता तुम्ही म्हटले मला की राजकारणात जायचं का नाही, हो किंवा ना, पण ही वेळ आल्यावर ठरवलं. मी शेवटच्या 2 महिन्यात ठरवलं आणि निश्चित लोकांसाठी काही चांगलं करायचं तर मी बिलकुल माघार घेणार. आज भारत आपण सर्व राज्यघटनेला मानतो आणि प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक गोष्टीचा, त्याचं काही भूत करू नये समाजाचं. आणि प्रत्येक समाज कार्याला राजकीय हेतू ह्या गोष्टीनं जोडू नका. मी राजकारणात नाही जरी गेलो तर तुम्हाला याच पद्धतीचं समाज कार्य दिसेल. मी तुम्हाला मगाशी बोललो, आमचं वृद्धाश्रम जे आहे ते तुम्हाला मराठवाड्यातलं टॉप मोस्ट वृद्धाश्रम दिसेल. काही गरज नाही मला राजकारणाची, जर लोकांना गरज आहे तर त्यांना मला अपील करा. आणि लोकांसाठी कधीही अर्ध्या रात्री कुठलीही परीक्षा द्यायला, ही जी निवडणुकीची परीक्षा द्यायची वेळ आली तर मी बिलकुल देईल. आणि मला विश्वास आहे की जर आता मी बऱ्याच वेळा बोलतो की जे काही जसा जशी प्रजा तसा राजा, तर प्रजाला गरज नसेल तर मी तिथं पाऊल नाही देणार टाकणार. मी राजा म्हणत नाही स्वतःला, आता लोकप्रतिनिधी सध्याला राजा आहे. जर प्रजाला गरज वाटली तर निश्चित टाकल. मी मल्टीनॅशनल कंपनी, ह्या कंपनीमध्ये आपल्याकडे अप्लिकेशन किती आहे, बोराचे किती सिलेक्शन होतात? एक LIC मध्ये घर बसल्या जॉब म्हणजे स्टॅपंड आहे, तर त्यामध्ये घर बसल्या तुम्हाला वर्षाच्या 3 पॉलिसी बनवायच्यात आणि 5,000 रुपयाचं मासिक वेतनचा जो जॉब 600 मुलांना मिळाला, सोबत 600 मुलं हे ट्रेनिंगला गेले वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेनिंग, व्यवसाय प्रशिक्षण. आणि त्याचं कसं आहे व्यवसाय, मी आताही सांगतो की कुणी असेल ज्याला इच्छा आहे ट्रेनिंगला जायची, त्यांना आम्हाला भेटावं आणि आम्ही त्यांचं ट्रेनिंगसाठी रजिस्ट्रेशन करून देऊ. एक ट्रेनिंग 2 महिन्याची झाली, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्या हिशोबात तुम्हाला मिनिमम 16,000 रुपये प्रतिमहाचा जॉब हा हमखास मिळणार आहे. तर असे युवक 600 आणि 1,000च्या आसपास युवकांचं त्यांना ऑन द स्पॉट सिलेक्शन केलं आणि काही युवकांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. तर ह्यामध्येही काय आता कसं असतं की सर्वांना आम्ही खुश नाही करू शकत, पण ज्या कोणी युवकाला अडचण आहे त्यांनी येऊन भेटावं. आम्ही त्या कंपनीशी भांडू, त्यांना आम्हाला वचन दिलेलं की आम्ही एवढं एवढं रिक्रुटमेंट करू, एवढ्या लोकांना नोकरी लावू, आपण हक्कानं त्यांना मागू शकतो आणि देतील ते नोकरी. 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर आम्ही 101 कपल साठी एक सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. तर या विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्माचे लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते विवाह करण्यात येणार. तर माझी इच्छा आहे, आता हे सगळं मी पाहतोय की लोकांकडे 10-20-30 हजार पण नाही आणि जी टेंडन्सी आहे ती हुंडा, तर ती थांबली पाहिजे. युवकांना फक्त हुंडा घेऊ दे, त्यांचे लग्न आम्ही लावून देऊ. एक खर्चा वाचेल, तुमचं बजेट 0 असेल, फक्त तुम्हाला तिकीट आणि यायचे, तर तिथं मनी मंगळसूत्र जे काही सोन्याचं असतं तर ते ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना देऊ. दोन्ही साईडच्या 50 व्यक्ती म्हणजे 25-25 व्यक्ती किंवा म्हणजे जास्तीत जास्त तेवढं, किंवा आणखी आलं तर आम्ही ऍडजस्ट करू, पण 50 व्यक्तींचं जेवण, नवरदेव नवरीचे कपडे आणि संसारात जे ठराविक भांडे असतात
तर ते पूर्ण आम्ही आमच्या तर्फे देऊ. जास्तीत जास्त युवकांना माझी अपील आहे की आपण थोडस समाजासमोर चांगला पायंडा ठेवा. शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर लग्न करून शिवरायांचा आशीर्वाद मिळवा आणि हुंड्याची प्रथा कुठेतरी मोडीस काढा. डॉक्टर साहेबांनी या मराठवाड्यामध्ये ग्रामीण भाग असलेला परभणी जिल्हा दुष्काळ भाग, ह्या 2-3 वर्षांसलग दुष्काळ भाग आहे, त्यातून अनेक उपक्रम केले मुली आणि मुलांसाठी. शिक्षण क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, वृद्धाश्रम आहे, यासाठी खूप असं चांगलं काम केलेलं आहे आणि भविष्यात पुढे चांगलं काम करतील. कॅमेरामन अंगद घनदेसाई, मी दादाराव ढवळे, सॅलिन प्लस, परभणी.